हे बघा, आज मी तुम्हाला इकडे छान मस्त तीन प्रकारे ब्लाऊज पीसपासून देवीच्या कळशाला साडी कशी नेसवायची दाखवणार आहे. तर रामराम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या सारंचं उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला ब्लाऊज पीसपासून देवीच्या कळशाला तीन प्रकारे झटपट साडी कशी नेसवायची दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. उदरभरणला सबस्क्राईब करून घंटी जरूर वाजवा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आता इकडे मी तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला ज्या पद्धतीने साडी नेसवतात ना, त्याप्रकारे मी तुम्हाला कळशाला साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे. तर ब्लाऊज पीस घेतलंय, दोघ्या साईडला अशी बॉर्डर असलेला कोणत्याही कलरचा तुमच्या आवडीनुसार ब्लाऊज पीस घ्या तुम्ही. आता आपण ह्याला निरा करायला घेऊया. हे बघा, दोघ्या बाजूंना आपण छान अशा निरा करत जायचंय. हे बघा, अशा प्रकारे छान आपण निऱ्या करून घेतल्यात आणि दोघ्या बाजूला आपण क्लिप मारून घ्यायचं आहे. आणि ना बरोबर सेंटरला आपण आणि हे बरोबर सेंटरला आपण इकडे पिन मारून घ्यायचे. हे बघा, इकडे आता आपण पिन मारून घेऊया. अशा प्रकारे आता हे आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण कलशाला साडी नेसवायला घेऊया. आता हा बघा, हा इकडे कलश घेतलेला आहे, तर हे अशा प्रकारे कलशाला ठेवायचं आहे. आणि या सगळ्या प्लेट्स आपण व्यवस्थित जरा करून घ्यायच्या आणि इकडे पिन करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पिन करून घेतलेलं आहे. आता आपण हे क्लिप सोडून घेऊया. आता हे बघा, आता हे जे मधोमध आहे ना, हे दोघे प्लेट्स आहेत ना, ह्यांना सुद्धा आपण पाठच्या बाजून पिनअप करून घ्यायचं आहे. हे बघा, हे पिनअप करून घेतलंय आपण इकडे मधोमध. आता ह्या साईडची जी प्लेट आहे ना शेवटची, ती आपण इकडे या बाजूला पुन्हा एकदा पिनअप करून घ्यायची आहे. तशाच प्रकारे या बाजूची सुद्धा जी शेवटची प्लेट आहे ती आपण पुन्हा इकडे पिन करून घ्यायचे. हे बघा, हे छान अशा निऱ्या आलेल्या आहेत, त्या थोड्या ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत निऱ्या आपण. हे बघा, हे असा या प्रकारे आपण कळश तयार करून घ्यायचा. त्यानंतर यात पाणी टाकायचं, पॅन सुपारी टाकायची, बाकीची पाच पानं असतात ती टाकायची पत्री. आणि त्यानंतर हा इकडे मी मुखवटा घेतलाय, नारळाला मुखवटा लावलेला आहे, माझ्याकडे मुखवटा होता तो आता आपण हा मुखवटा लावलेला नारळ या कलशावर ठेवणार आहोत.
आणि आता देवीला इकडे मी दागिने घालून सजवून घेतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवून घ्या देवीला। बाकीची पूजा कशी करायची मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हे बघा मस्तपैकी देवीला इकडे सजवून घेतले। आता आपण ही पाटावर मांडून पूजा करून घ्यायची। बाकीची पूजा कशी करायची मी तुम्हाला दाखवलं आहे, सविस्तर व्हिडिओ आहे, त्याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा वर आय बटनमध्ये सुद्धा बघायला भेटेल। तर कोल्हापूरची महालक्ष्मी ज्या पद्धतीने साडी नेसते त्याप्रकारे आपण देवीला साडी नेसवलेली आहे आणि आता आपण हिला पूजेला म्हणून मांडणार आहेत। तर हे बघा आपण इकडे देवीला पाटावर मांडून घेतलं आणि किती छान असा लुक आलाय पूजेला, तर असा लुक तुम्ही पण ट्राय करून बघा। आता आपण इकडे वेगळ्या स्टाईलची साडी देवीला नेसवायला शिकणार आहेत। तर त्या करताना हे बघा इकडे बॉर्डरवाला ब्लाऊज घेतलेला आपण आणि तो मधून असा फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं, हा जो भाग आहे ना ह्याला एकदम बारीक बारीक आपण निऱ्या काढत जायच्यात, जितक्या जमतील तितक्या निऱ्या काढायच्यात आणि अशा छान बारीक निऱ्या काढायच्यात आपण। आणि या डिझाईनसाठी ना थोडा आपल्याला घट्ट कडक असा ब्लाऊज पीस पाहिजे, तरच त्याच्या निऱ्या व्यवस्थित येतील। हे असं व्यवस्थित आपण दाबून घ्यायचे आहेत निऱ्या। आता ना आपण काय करायचं आहे की हा भाग पकडायचा असा आणि या भागाला ना क्लिप मारून घ्यायचे। आता या प्रकारची आपण एक दोरी घ्यायची आहे सुतळीसारखी, यावर ना आता आपण या निऱ्या पसरवून घ्यायच्यात। सगळ्यात आधी तर आपण हे निऱ्यात ना ते अशा ठेवून फोल्ड करून घ्यायच्या, तुमच्या कलशाचा जी साईज असेल ना त्या साईज प्रमाणे फोल्ड करून घ्यायचंय आणि त्यानंतर या निऱ्या पसरवत आपण सेट करून घ्यायच्यात। तर हे बघा हे एक एक निरी आपण या बाजूहून घेऊन अशी पसरवत जायची आहे। अशी ओपन झाली ना की बघा हे या प्रकारे आपण निऱ्या सगळ्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्यात। आणि त्यानंतर आपण या दुमडून घ्यायचेत। तुमच्या कलशाच्या साईज प्रमाणे तुम्ही ह्या निऱ्या दुमडून घ्यायच्यात व्यवस्थित। आता आपण हा कलश घेतलाय तर या कलशाला आपण या निऱ्याचा जो रस्सी आहे ना ती आपण व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। आता हे जे खाली आपण क्लिप लावलेली होती ना ही क्लिप आपण सोडून घ्यायची आणि हे या प्रकारे आपण छान पसरवून घ्यायचं। अलगत हाताने आपण या निऱ्या आहेत ना थोड्याशा व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्यात। हे बघा किती छान असं आपलं हे कलशाला ही साडीसारखी अशी नेसवली गेलेली आहे मस्तपैकी आणि कडक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या निऱ्या व्यवस्थित राहतात।
हे बघा इकडे कलशावर आपण हे मांडून घेतलेलं आहे, किती छान दिसतंय ना साडी, व्यवस्थित दोघ्या साईडून आपण अरेंज करून घेतली आहे आणि मस्तपैकी मांडून घेतलेली आहे. आता हे बघा, हे नारळाला ना मी इकडे हा मुखवटा लावून घेतलेला आहे, तो मी इकडे लावतोय, कलशावर ठेवतोय या प्रकारे. त्याला आता आपण दागिने वाहून घेऊया आणि छान तयार करायचं देवीला. तर हे बघा, अशा मस्त प्रकारे आपण याही प्रकारे देवीला छान सजवून घेतलंय, किती छान दिसते ना ही सुद्धा साडी. आता आपण पूजा करू शकतात देवीची. आता इकडे मी तुम्हाला अजून एका वेगळ्या टाईपने साडी कशी नेसवायची दाखवतो. त्याकरता सुद्धा आपण इकडे बॉर्डरवाला ब्लाऊज घेतलाय. तुम्ही ब्रोकेडचा किंवा असा छान एम्ब्रॉयडरीवाला घेतला तरी देखील चालेल, डिझाईनवाला. आता आपण ना ह्याच्या निऱ्या करायच्यात. तर आता ही जी बॉर्डर आहे ना, ह्याला धरूनच मी अशा निऱ्या करतोय, ह्याच्या प्लेट्स करतोय छान. मेन ही बॉर्डर आपण फेसला म्हणून ठेवायचंय. हे बघा, या प्रकारे आपण ही बॉर्डर फेसला ठेवून या प्रकारे अशा निऱ्या करून घेतल्यात. आता मी कलशाला ही नेसवायची कशी आहे दाखवतो. आता हे बघा, इकडे कलश घेतलेला आहे आणि आपण हे इकडे जे फोल्ड निऱ्या करून घेतलेली ब्लाऊज पीस जो आहे ना, तो असा घ्यायचा, या प्रकारे पाठवून कलशाच्या घ्यायचा मस्त. आणि तो असा फोल्ड करायचा. त्यानंतर या बाजूला आपण पिन करून घ्यायचंय. आता यावर आपण देवीचा मुखवटा ठेवून दागिन्यांनी मस्त सजवून घ्यायचं आहे. हा मुखवटा आहे, तो अरेंज करून घ्यायचा मुखवटा. त्यावर आपण देवीला दागिने घालून घ्यायचे. हे बघा, मस्तपैकी आपण देवीला तयार करून घेतले. आता ही देवी आपण पूजेला म्हणून मांडायची. हे बघा, या स्वरूपात सुद्धा देवी एकदम छान आणि प्रसन्न अशी दिसते. आता तुम्हाला जी पण पद्धत साडी नेसवायची आवडेल त्या प्रकारे तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन साडी नेसवू शकता. मी तुम्हाला आज इकडे 3 पद्धतीने साडी कशी नेसवायची हे दाखवलं आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. अशाच काही छान छान व्हिडिओजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम माझ्यावर असेच राहू द्या.